संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेला आणि बीड जिल्ह्याच्या विकासाचं आणि अर्थकारणाचं रूप बदलणारा हा प्रोजेक्ट बद्दल मी आपल्याला माहिती देत आहे मित्रांनो। लेटेस्ट अपडेट आलेले आहे आणि लवकरच या प्रोजेक्ट सुरू होणार आहे। मित्रांनो, अहमदनगर बीड आणि परळी या रेल्वे मार्गाचे काम पुढील आठवड्यात चालू होणार आहे। बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आता सत्यात उतरू लागलेला आहे। अर्थात मित्रांनो, बीड अहमदनगर रेल्वेचे अपडेट आलेले आहे, याबद्दलच मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात जीके 24 तास। या यूट्यूब चॅनलवर आपण जर प्रथम असाल तर सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा। मित्रांनो, मागील वर्षात बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर आष्टी तालुक्यात प्रत्यक्षपणे 35 किलोमीटर अंतरावर हाय स्पीड रेल्वे धावलेली होती। यापूर्वी अहमदनगर ते नारायणडोह पर्यंत 12 किलोमीटर रेल्वेच्या इंजिनची चाचणी घेण्यात आलेली होती। त्यानंतर नगर ते सोलापूरवाडी जवळपास 35.5 किलोमीटर अंतरावर रेल्वे धावलेली होती आणि आता या आठवड्यातच अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतरावर हाय स्पीड टेस्ट घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही एक बीड जिल्ह्यासाठी खूप चांगली आणि खुश खबर आहे। अहमदनगर बीड परळी हा प्रस्तावित रेल्वे मार्ग जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा आणि विकासाचा प्रकल्प आहे, कारण यासाठी रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती। अहमदनगर बीड परळी या 261 किलोमीटर मार्गाला सुरुवातीलाच म्हणजे 1995 मध्येच मंजुरी मिळालेली होती। त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च मात्र 353 कोटी ठरवण्यात आलेला होता। याच प्रकल्पाचा खर्च मात्र या ठिकाणी आता 2800 कोटीच्या वर असणार आहे। बीड नगर रेल्वे मार्गाला पुरेसा निधी वेळेत मिळालेला नसल्यामुळे हा प्रोजेक्ट गेली कित्येक वर्षापासून रखडलेला होता, परंतु आता या रेल्वे मार्गासाठी 2800 कोटींची आवश्यकता भासलेली आहे। माननीय पंतप्रधान यांनी मात्र आता या प्रोजेक्टसाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। शिवाय आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा यामध्ये अर्धा वाटा उचललेला आहे। अनेक मंडळींच्या आणि लोकांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रोजेक्ट आता प्रगतीपथावर आलेला आहे। तर मित्रांनो, यानंतर आपण थोडक्यात जाणून घेऊ की कशा प्रकारे या रेल्वे प्रोजेक्टच्या चाचण्या झालेल्या आहेत याबद्दल। तर सर्वप्रथम सुरुवातीला नारायणडोह पर्यंत चाचणी घेण्यात आलेली आहे। त्यानंतर 2019 मध्ये बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सोलापूर वाडीपर्यंत रेल्वे धावलेली होती। आतापर्यंत बीड जिल्ह्यात 24 किलोमीटर रेल्वे धावलेली आहे। अहमदनगर ते नारायणडोह या 12 किलोमीटर अंतरावर मार्च 2018 मध्ये रेल्वेचे इंजिन धावलेले होते। सध्याच्या स्थितीला अहमदनगर ते आष्टी पर्यंत 60 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे 100% पूर्ण झालेले असून या आठवड्यात हाय स्पीड रेल्वेची चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे। अहमदनगर बीड परळी या बहुचर्चित असलेला प्रोजेक्ट, याची माहिती एवढीच आहे मित्रांनो। या माहितीसाठी आपल्याला काय मत आहे हे मला कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राइब आणि लाईक मात्र नक्की करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच। भेटूया एका नवीन पुढील व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।